सारे घड़ ले। बाप तुम्ही कशाला? खाली तुझ्या गाडीचा आवाज ऐकला म्हणलं तू आली असणार। खूप गर्दी होती का? तुम्हाला कसं काय कळलं? अरे देवा काय झालं, काल त्या पार्टीला गेले होते ना, म्हणून कालचा सगळ्या अपॉइंटमेंट आजवर शिफ्ट झाल्या। ते विचारायचं राहिलं, कशी झाली पार्टी? खूप छान, खूप मोठी मोठी माणसं आली होती, प्रतापचं खूप कौतुकही झालं। अरे वा बाबा, प्रतापने स्वतः घरी सोडलं मला, आणि तिथे त्या पार्टीला आम्ही दोघांनी एकत्र डान्सही केला। त्या खडूस माणसाने तुझ्याबरोबर डान्स केला? बाबा प्लीज, हा खडूस वगैरे अजिबात नाही आहेत ते, थोडेसे शॉर्ट सर्किट आहेत पण शॉर्ट टेम्पर्ड आहेत, पण मनाने खरंच खूप चांगले आहेत ते, खूप काळजी घेतात माझी। काल पार्टीत खूप छान ट्रीट केलं त्यांनी मला, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे बाबा मी गंमत करताय ना माझी? गंमत नाही ग, तुमच्या दोघांमधलं प्रेम अजूनही टिकून आहे का नाही हे बघत होतो। नाही पण खात्री पटली माझी, आपल्या माणसांवरच आपण एवढं प्रेम करू शकतो। पण खरं सांगू बाबा, प्रताप ना मनाने खरंच खूप चांगले येतो, फक्त ना ते तू काय म्हणत होतीस, त्या पेशंटच म्हणजे बरा आहे ना आता तो? हो आई, रागवलीस नाही हो? हे तू मला सांगतेस काय झालंय? काही नाही, मी म्हंटल तुमच्या बापलेखांची गप्पा चालू आहेत, उगाच माझी ढवळाढवळ कशाला? अग असं कस, तू कोणीच नाहीयेस का आमची? आहे असं का म्हणतेस? वंदना वंदना काय झालंय, का रागवलीस एवढी? तुम्हाला काय वाटत मी शत्रू आहे नेहाची? मला काळजी नाहीये तिची, नाही म्हणजे तिचं आयुष्य मार्गी लागावं, तिचा संसार सुखाचा व्हावा असं मला नाही वाटत। नाही हे बघ वंदना, तसं नाहीये। बघा माझी लेक येते, माझ्या काळजाचा तुकडा येते, तिला तिथे त्रास झाला ना तर माझं काळीज इथे तुटत। नाही ती काही बोलत नाही, ती सहन करते सगळं, पण तिच्यावरचा अन्य मला नाही सहन होत, म्हणून मी घेऊन आले तिला इथे, माझं काही चुकलं का? आईसाहेब तिच्या अपमानाची एकही संधी सोडत नाही, ते जाऊ दे, पण प्रतापराव एक नवरा म्हणून त्यांनी नको तिला साथ द्यायला, तेही नाही। माझी नेहा बिचारी त्या घरच्यांच्यासाठी सगळं सहन करत होती आणि मला नाही ते सहन झालं। बस वंदना, आई म्हणून तुला वाटत असलेली काळजी मला कळत नसेल का? पण हे बघ, नेहाला तिचा स्वतःचा असा संसार आहे, आपलं सुख कशामध्ये आहे हे तिला ठरवू देत ना, आपण फक्त तिच्या पाठीशी उभे राहू। तुला माहितीये प्रताप बरोबर पार्टीला गेल्यापासून नेहा इतकी आनंदामध्ये आहे, तिच्या डोळ्यांमधून तो आनंद दिसतोय अग। कळत किंवा नकळत सुद्धा आपल्या हातून त्या आनंदावरती निरसन पडायला नको।
चर्चा नको। नेहाला घरी आहे असं म्हणायला हवं होतं का मी? उठावर आला असेल अगदी म्हणायचं, पण म्हणणार नाहीत। भला मोठा इगो आहे ना, म्हणू कसं देईल त्यांना? म्हटलं असतं तरी लगेच घरी थोडीच येणार होती। मला मोठं लेक्चर दिलं असतं नुचकी। प्रेम तर दाखवता येत नाही, पण राग मात्र नाकाच्या शेंड्यावरच असतो। खीर गरम करून ठेव बर का? आई साहेब, अहो दोनदा गरम केली। ठीक आहे, तिसऱ्यांदा कर की काय बिघडत तुझ? परत किरीत आटून जाईल। जा तूच का? स्वातीताई बघितलं ना, स्वातीताई रांगडे पडल्याने किती वेळ लावला, आता किती वाट बघायची अजून? हो थांबा, आबासाहेबांचा फोन आला होता निघालोय म्हणून, येतील एवढ्यात। चला 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 चला। कबाद्रन वाट बघालो आम्ही तुमची, माहितीये का? नेहाय कुठे? परी कशी आहेस तू बाळा? पिकनिकला मज्जा आली ना? हो स्वाती तू? अगं सोनी खूप आठवण काढत होती तुझी, तू नव्हतीस ना, बोर झालं तिला। अरे बापरे, ते शब्द राहू द्या, बॅग सोडा। स्वाती ठेवा, आम्ही तुमच्यासाठी काय काय आणलं बघायचं का तुम्हाला? हे बघा ही खेळणी, आणि हे बघा नवीन नवीन गेम्स आणल्यात, आणि समजात भारी म्हणजे एवढी समजी चाकली तर फक्त तुमच्यासाठी। नेहाय कुठं? ती आली नाही का अजून? आजी माहिती ना, अख्खा बाजारच उचलून आणलाय परी त्यांच्यासाठी। मज्जा बाबा एका पुरची, आमच्या आजीनं किंवा आईनं आम्हाला काय दिलं नव्हतं असं? बरं का रांगडे पाटील, इतकंच नाही परिताईंना खायला काय काय आवडतं ते समद बनवले आम्ही। श्रीखंड पुरी खीर। मला नेहायला भेटायचंय, मी जाते तिकडे। काय चाललं तुमचं?
एवढं समजा आम्ही तुम्हाला दाखवलं, तुमच्यासाठी हे केलं म्हणून सांगालो, आणि तुमचं आपलं नाही आई नाही आई चालू होते. पाटील भाई लहान लेकरू आहे ते, उगा त्यांच्यावर कशा पैका होत आहे, जाऊ द्या की त्यांना. परत आई तुम्हाला लिहायला भेटायचंय ना, जा जा. नाही पाटलीन बाई, म्हणजे म्हणजे आत्ता कशाला, आत्ताच आलेत ना हो, खाऊ पिऊ द्या की मग जाऊ दे न्यायला भेटाया. नाही मी आत्ताच न्यायला भेटून येते. परी कुठे चालली आहेस तू, तुला एकदा सांगून कळत नाही कुठेही जायचं नाहीये. नाही मी जाणार, माझ्या न्यायला भेटणार म्हणजे भेटणार. अगाऊपणे बोलू नको सर, मुकट्यानं आज चाल. स्वातीदाई बरं त्यांची असं बोलायचं नाही. हा काय चाललंय, का ओरडताय तिला? हे बघा ना, स्वाती आत्तू मला निहायकडे पाठवत नाहीये. निहायकडे जायचंय. खरंच? थँक्यू बाबा. भांडण मोठ्या माणसांची ताई साहेब. परीला यामध्ये कुणी खेचू नका. आलं का ध्यानात? छोटी लहान मुलगी, हा छकुली, छकुली. अरे छकुली म्हणला आणि आमची छकुली आली. अगं वंदना, कोण आलंय बघितलंस का? कोण आलंय बघ तरी. अगो पाई परीरणी, अगं तू कधी आलीस? आता. हो आणि मग लगेच आमच्या घरी आलीस. वा नेहाय कुठाय? नेहाई आतल्या खोलीत आहे. ते जाऊ दे. दिसा की तुझी पिकनिक कशी झाली ते मी तुम्हाला नंतर सांगते, तुम्ही आधी मला सांगा की निहाय कुठे आहे. अगं हो हो, आजोबा म्हणाले ना आतमध्ये आहे म्हणून, पण आधी आमच्याशी जरा गप्पा बांध ना. चार दिवस तू नव्हतीस तर आम्हाला करमत नव्हतं बाई. सारखे तुझ्या घरी जात होते आणि बघत होते. अगं बाई ती कुठे गेली? ती गेली आत निहाईकडे. अरे बापरे कोण आहे बरं हे? कोणी इथे अचानक येऊन माझे डोळे बंद करून घेतले? कोण आहे बरं हे? ओळखत ओळखताच येत नाही मला, सांगा बघू. कोण आहात तुम्ही सांगा की ओळख बरं. नाही बो ओळखताय, सांगा ना तुम्ही. तीन चान. अरे बापरे फक्त तीनच चान्स का? हा ओळखलं, वंदनाजी. चूक. अरे बापरे चुकलं का? अक्षय दादा. कोण काय नाही तुला एवढं पण ओळखता येत नाही. कस ग ते बाळ माझं आलं माझ्या जवळ. कधी आलीस तू पिकनिकहून? आता. सना तुला माहितीये का मला खूप आठवण आली तुझी, खूप मिस करत होते ग मी तुला. मी पण तुला खूप मिस केलं, रोज रात्री झोपताना मला तुझी आठवण यायची. मला पण सोन्या, पण मला सांग पिकनिकला खूप मजा आली असेल ना? हो खूप मजा आली. आम्हाला तिथे झू मध्ये पण नेलं होतं. तिथे लायन, टायगर, एलिफंट सगळे प्राणी होते. आणि आम्हाला सायन्स सेंटरला पण नेलं होतं. हो हो. आणि काय बघितलंस तू तिकडे? तिथे मी स्पेस क्राफ्ट पण बघितला. आणि आम्हाला ना एका गोलामध्ये नेलं होतं, तिथे सगळे रंगत होते. नाही ठरले आता माझं की आता मी ऍस्ट्रॉनॉटच होणार. ऍस्ट्रॉनॉट. प्लॅन नंबर 39.
प्लॅन नंबर 39 म्हणजे हा आता तुझा प्लॅन नंबर 39 आहे. म्हणजे बघा, तू कुठेही गेलीस, काही केलंस, काही बघितलंस की ते सगळं तुला करावं असं वाटत. म्हणजे बघा, तू रस्त्यात कोणाला फुटबॉल खेळताना बघितलंस तर तुला लगेच फुटबॉल प्लेअर व्हावं असं वाटतं. तू रस्त्यात पोलीस काकांना बघितलंस तर तुला पोलीस व्हावं असं वाटतं. मग तू आकाशातून एरोप्लेन जाताना बघितलंस तर तुला पायलट व्हावं असं वाटतं. आणि आता तू सायन्स सेंटरला जाऊन आलीस तर तुला ऍस्ट्रॉनॉट व्हावं असं वाटतंय. ओके नाही. सो अज्जी बोई मोजी, तू ना सगळं कर. आज एक हो, उद्या दुसरं, परवा तिसरं, तेरवा चौथा, सगळं हो. तू कळ नकी नकी. पण नेहा, तू आता येणारच ना माझ्या बरोबर घरी? जाऊ ना गो नेहा, आता बाबा काही नाही बोलणार तुला. आता बाबांनीच मला इथे यायला परमिशन दिली. काय, बाबांनी परमिशन दिली तुला? सध्या तू मला इथे येऊ देत नव्हती ना. मग बाबा म्हणाले, जा तू, आलं का दारात. नका, तुम्ही जाऊ दे ना. काय करताय आई? आई साहेब, अहो अहो, खीर का ओतून देताय आई साहेब? मग काय करू सांगा की काय करू? परिताईंसाठी इतक्या प्रेमाने खीर केली म्हणजे हाताने भरवता येईल, पण नाही, आपल्या परिताईला कसलं कौतुकच नाही. गेले आपल्या ने आई ने आई करत आमच्या नाकावर टिपून. आई साहेब, अहो परिवाराकडून काही उपयोग आहे का? अहो हे सगळं त्या नेहावेनीमुळं होतंय, तिनेच जादू केली आहे सगळी. पण आम्हाला एक कळत नाही, पडता प्रवासने गरज का होती परित्यांना सांगायची की तुम्ही जा म्हणून? सांगितलं ना दादा, पण हल्ली तिचंच ऐकतो. आपल्याला काहीतरी कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे. बघू नंतर काय करायचं ते. आधी आम्हाला भूक लागली, काहीतरी खायला हवंय. हे परिता येणार म्हणून आम्ही काही खाल्लेलं बी नाही. हा एवढं कुठे तड म्हटलं कुणास खाव. साहेब्या, 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 काय झालं साहेब? काय झालं म्हणजे? खायला दे आम्हाला, पोटात कालवा कालू व्हायला लागले आमच्या. एवढंच ना, तुमच्या सकाळपासून बनवून ठेवलंय ते बघा तिकडे. थांबा, हे बघा. काय रे हे? काय कारल्याचं ज्यूस? कारलं नाही, कारलं आणि दोडक एकत्र. तुझं हे पाजणार रे आम्हाला? हे पाजणार रे? खायला दे, खायला भूक लागली आम्हाला. नाही सर, आपा साहेबांनी दम दिलाय, सांगितलं आई साहेबांनी, मागितलं तर खायला द्यायचं नाही, एवढंच द्यायचं. हे आबा साहेबांच्या, आबा साहेबांना काय सांगायचं आम्ही बघतो, खायला द्या आधी. तुम्ही कसं सांगताय? मी सांगतो ना. आबासाहेब, आबासाहेब, ओ आबासाहेब, गप गप बरा. तोंबडेपणा करायला चालला लगेच. आबासाहेब, आबासाहेब, आणि इकडे पितो आम्ही. काय हा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तुमचा? हो हो. काय हे दाखवू का मी डीलरला? काय काम काय करता तुम्ही? अरे काय हे? इस्टिमेटेड कॉस्ट नाही, लेबर नाही, मार्केटिंग अनालिसिस नाहीये, काय काम काय करता तुम्ही? फुकटचा पगार खाताय तुम्ही. घेऊन जा पहिले, नीट करून आण. कळलं? मोठं टेन्शन आहे इथं मार्केटचं. कॉम्पिटिशन गळ्याशी आले आणि ही लोक ना. तुझं काय आता? तुझं काय बोल ना, का आलीस तू इथे? तुला मदत करायला आली आहे. हे बघ माया, मी ना ऑलरेडी खूप टेन्शन मध्ये आता. आपण प्लीज नंतर बोलूयात, प्लीज. तुझ्या फायद्याचंच बोलायला आली. हे काय हॉस्पिटलचे फाईल? तू वेडी आहेस का? माझे मेडिकल रिपोर्ट सत्यात धवल. परीच्या वेळेला प्रेग्नेंट होते ना, त्याच. काय चाललंय माया? तुम्हाला बायकांना कळतच नाही का कधी कुठल्या वेळी काय बोलावत ते? आणि मला प्लीज सांगणार आहेस का तुझ्या डोक्यात नक्की काय? प्लीज मला स्पष्ट सांग.
कळत सारे घडले।